मिठाघरं, मिठाशिवाय जेवण म्हणजे आळणी जेवण. पदार्थाला अशी चव देणाऱ्या मिठाचा शोध कधी लागला हे सांगणं तसं अवघड असलं तरी माणसाला चवीचं ज्ञान झालं तेव्हाच कधीतरी मिठाचाही जन्म झाला असावा. सूर्याच्या किंवा इंधनाच्या उष्णतेनं समुद्राचं पाणी आटवून मीठ तयार करण्याची कृती ही माणसाला फार प्राचीन काळापासून ठाऊक होती असं म्हटलं जातं. भारतीयांना तर अगदी वैदिक काळापासून मीठ बनवण्याची कृती ठाऊक असल्याचं मानलं जातं. आजच्या काळातही भारत संपूर्ण जगात मीठ उत्पादनाच्या बाबतीत अमेरिका आणि कॅनडा यांच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे. मीठ उत्पादनामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य देशात चौथ्या क्रमांकावर असून ठाणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर शेतीखालोखाल मिठाची शेती देखील इथं फार पूर्वीपासून करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या किनारपट्टीच्या प्रदेशात मिठाघरांचा हा उद्योग करण्यात येतो. मिठाघरांचा हा उद्योग केवळ फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंतच चालतो कारण त्यानंतर महाराष्ट्रात पावसाळा सुरू होतो. महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात पावसाचं प्रमाण अधिक असल्यामुळे जमीन ओली राहते. साहजिकच याचा फटका मीठ उद्योगाला बसतो. महाराष्ट्रातला मीठ उद्योग डहाणू वाणगावपासून रत्नागिरीच्या शिरोड्यापर्यंतच्या किनारपट्टीच्या प्रदेशात पसरलेला आहे. भारत सरकारनं मीठ उद्योगासाठी स्वतंत्र सॉल्ट कमिशन स्थापन केलेलं आहे. या सॉल्ट कमिशननं संपूर्ण मीठ उत्पादनाच्या पट्ट्यात भाईंदर, भांडूप आणि उरण अशी सर्कल केलेली आहेत. भाईंदर सर्कलमध्ये मीरा रोड, भाईंदर, राई, वसई, पालघर आणि वाणगाव ही गावं येतात. भांडूप सर्कलमध्ये भांडूप, ठाणे, मुलुंड, वडाळा, तुर्भे ही गावं येतात. तर पेण, पनवेल, उरण या तीन गावांचं मिळून उरण हे मीठ उत्पादन सर्कल तयार झालेलं आहे. या तीनही सर्कलपैकी भाईंदर सर्कलमध्ये सर्वाधिक म्हणजे 1,20,000 टनांचं उत्पादन होतं. ठाणे जिल्ह्यातल्या या मिठाघरांमधून जानेवारी ते मे या काळात आपण जर एखादा फेरफटका मारला तर आपल्या नजरेला रचून ठेवलेल्या मिठाच्या राशी दिसतात. या काळात या मिठाघरांवर वाफ्यात तयार झालेलं मीठ बाजूला काढण्याची, वाफ्यात नवं पाणी सोडण्याची, तसंच तयार झालेलं मीठ ट्रकमध्ये भरण्याची लगबग चालू असलेली आपल्याला दिसते. खरं म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिना उजाडला की मिठाच्या शेतीला सुरुवात होते. शेतीत जशी भाजणी, पेरणी, नांगरणी केली जाते तशीच काहीशी पद्धत मिठाच्या शेतीत देखील असते. सुरुवातीला जमिनीचे वाफे म्हणजेच कुंड्या तयार करण्याचं काम केलं जातं. हे वाफे साधारणपणे 40 फूट लांब आणि 60 फूट रुंद असतात. वाफे करून झाल्यावर या वाफ्यांना चारी बाजूंनी बांध घातले जातात. आधी जमिनीची सर्व ओल निघून जाण्यासाठी ती जमीन उन्हात सुकवली जाते आणि त्यानंतर या वाफ्यांमध्ये खारं पाणी सोडून चिखल केला जातो. नंतर उरलेली जमीन लाकडी ठोकळ्यानं विशिष्ट प्रकारच्या फावड्यानं ठोकून सपाट केली जाते. तिच्यात पाय रुतणार नाहीत इतकी ती कडक बनणं आवश्यक असतं. या प्रकारचे अनेक वाफे तयार केले जातात. यातले काही वाफे न ठोकता तसेच ठेवले जातात. या वाफ्यांमध्ये समुद्राचं किंवा खाडीचं पाणी मोटेनं आणून 8 ते 10 दिवस या कुंड्यांमधून साठवलं जातं. समुद्राच्या पाण्याची क्षारता केवळ 1 ते 2 डिग्री इतकी असते. हे पाणी वाफ्यात ठेवल्यावर बाष्पीभवनामुळे त्याची क्षारता वाढत जाते आणि ते पाणी काहीसं घट्ट होत जातं. पाण्याची क्षारता 20 ते 22 डिग्रीच्या आसपास झाली की ते पाणी मीठ बनवण्यासाठी योग्य समजलं जातं. अशा प्रकारे क्षारता वाढलेलं पाणी नंतर ठोकून सपाट केलेल्या वाफ्यांमध्ये आणलं जातं. या वाफ्यात हे पाणी 40 दिवस ठेवल्यावर बाष्पीभवनामुळे तिथे मिठाची लादी तयार होते. मग मिठाची ही लादी देखील ठोकून ठोकून सपाट केली जाते. त्यानंतर या लादी झालेल्या वाफ्यात पुन्हा क्षारता वाढलेलं पाणी सोडण्यात येतं. मिठाच्या जमिनीवर सोडलेल्या या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि मीठ तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. वाफ्यात तयार होणारं मीठ हे स्फटिक दाणेदार स्वरूपात असतं. त्यासाठी वाफ्यामध्ये दररोज सकाळी दात असलेलं फावड्यासारखं अवजार फिरवलं जातं. 8 ते 10 दिवसानंतर मिठाचे स्फटिक तयार झाल्यानंतर हे मीठ लाकडी फावड्यानं वाफ्याच्या बांधावर ओढलं जातं.
त्यानंतर ते मीठ एकत्र करून वाफ्याशेजारी मिठाचा डोंगर रचला जातो आणि तिथून हे मीठ ब्रँडेड मीठ बनवणाऱ्या कंपन्यांकडे किंवा दुकानांकडे पाठवलं जातं. मीठ तयार होण्याच्या काळात हवामान नीट असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. या काळात जर का बेमोसमी पाऊस पडला तर सगळी मेहनत वाया जाते, कारण पाऊस पडल्यावर जमीन ओली होते आणि ती परत सुकवण्यासाठी, मिठाची लादी तयार होण्यासाठी पुन्हा 40 दिवसांचा अवधी लागतो. ठाणे जिल्ह्यातल्या या मिठागरांमधून मुख्यतः कर्कच, कोप्पा आणि भर्रास या 3 प्रकारच्या मिठांचं उत्पादन होतं. कर्कच मीठ हे रंगानं पांढरशुभ्र आणि दाणेदार असतं. कर्कच मीठ मुख्यतः भाईंदर पालघर सर्कलमध्ये मिळतं. रोजच्या आहारासाठी हेच मीठ वापरलं जातं. या मिठाची शुद्धता अधिक असते. भर्रास मीठ साधारणतः पेंड पनवेल भागात तयार होतं. भर्रास मिठामध्ये मातीचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते रंगानं थोडं काळसर असतं. त्याची शुद्धता 86% इतकी कमी असते. साधारणतः हे मीठ गुरांच्या खुराकासाठी तसंच औद्योगिक वापरासाठी वापरलं जातं. कोप्पा जातीच्या मिठाची शुद्धताही कर्कचपेक्षा कमी असते. मिठागारात तयार होणाऱ्या कच्च्या मिठामध्ये सोडियम क्लोराईड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर असे अनेक घटक असतात. खाण्यायोग्य मिठात सोडियम क्लोराईडचं प्रमाण 96% असावं असा सरकारचा नियम आहे. मिठागारात तयार झालेल्या या मिठावर ब्रँडेड कंपन्यांमध्ये गेल्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. वाढत्या शहरीकरणामुळे ठाणे जिल्ह्यातल्या मिठागारांवर आज बिकट परिस्थिती ओढवली आहे. ठाणे जिल्ह्यातली बरीचशी मिठागरं बंद पडून तिथे निवासी वस्त्या तयार झाल्या आहेत. मुलुंड, भांडूप, वाशी, बेलापूर या भागातली मिठागरंही पूर्णपणे बंद झालेली आहेत. महाराष्ट्रात सध्या केवळ ठाणे, पालघर, डहाणू आणि रायगड जिल्ह्यात तसंच पेण, पनवेल एवढ्याच पट्ट्यात ही मिठागरं शिल्लक राहिलेली दिसतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.